आपली भाषा ही अनेक वेळा लोक विचारतात की मराठी टिकेल का त्यावेळेस आपण प्रतिप्रश्न विचारला पाहिजे की आपण मराठी टिकवणार आहोत का आपण मराठीकरता काहीतरी करणार आहोत का खरं म्हणजे भाषा ही इतके वर्ष जी चालत आली त्याचं एकमेव कारण असं आहे की आपण पुढच्या पिढीकडे अभिव्यक्तीचं सा साधन म्हणून भाषा दिली आपणच जर आपल्या पुढच्या पिढीला अभिव्यक्तीचं सा साधन म्हणून आपली भाषा देणार नाही मातृभाषा देणार नाही तर भाषा टिकेल कशी भाषेत किती सुंदर वाङ्मय तयार झालं तरी देखील ते साहित्य असेल ते वाङ्मय असेल त्या कथा असतील ती लोकगीतं असतील हे पुढच्या पिढीकडे गेलीच नाही तर ते टिकतील कशी आणि म्हणून मला निश्चितपणे असं वाटतं की आमच्या मराठी भाषा विभागाच्या माध्यमातनं तर सातत्याने हा प्रयत्न चालतोच पण याला एका लोकचळवळीमध्ये दे देखील रूपांतरित करावं लागेल आणि खरंतर आत्ता ज्याचा उल्लेख या ठिकाणी केसरकर साहेबांनी केला हे देखील अत्यंत महत्वाचं आहे की मातृभाषेची जी काही ताकद आहे ती जी शक्ती आहे त्याचा जो गोडवा आहे हे ओळखण्याचं काम या देशामध्ये दे। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आणि मोदीजींच्या लक्षात आलं की भारतीय भाषा या जर आपल्याला जगवायच्या असतील तर त्यांना ज्ञानभाषेमध्ये रूपांतरित करावं लागेल जोपर्यंत आमचं उच्च शिक्षण आमचं तंत्र शिक्षण आणि आमचं ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचं शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विक भाषा होऊ शकणार नाही आणि म्हणून जी नवीन शैक्षणिक धोरण किंवा ज्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हटलं याच्यामध्ये त्यांनी सर्व राज्यांना हे सांगितलं की आपापल्या राज्याच्या भाषेमध्ये सर्व उच्च आणि तंत्र शिक्षणाचं त्या ठिकाणी सिलेबस तयार करा आणि त्यातनं शिक्षण देणं सुरू करा आणि मला अतिशय आनंद वाटतोय की महाराष्ट्राने त्याच्यामध्ये आता आघाडी घेतली आहे आणि आम्ही लवकरच इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल सर्व प्रकारचं शिक्षण हे मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि येत्या काळामध्ये मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत मला आठवतं की एका प्रोग्रामच्या अंतर्गत मला जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षापूर्वी जर्मनीमध्ये एका कोर्सवर नॉमिनेट करण्यात आलं आणि त्यावेळी इंटरनेट थोडं नवीन होतं आणि आम्ही इंटरनेटचा वापर करायचो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्यासोबत जो चिनी विद्यार्थी होता तो चिनी भाषेमध्ये इंटरनेट वापरत होता जो जर्मन होता तो डोएच भाषेमध्ये करत होता जो फ्रेंच होता तो फ्रेंच भाषेत करत होता आणि आम्हीच फक्त इंग्रजीमध्ये इंटरनेटचा वापर हा त्या ठिकाणी करत होतो खरं म्हणजे आज आपण बघा की जर्मनीने सर्व शिक्षण जर्मन भाषेमध्ये केलं पण जगातले बेस्ट इंजिनियर्स हे जर्मन आहे कुठेही त्यांना दुसऱ्या भाषेची आवश्यकता पडली नाही याचा अर्थ इंग्रजींचा तिरस्कार आहे का तर नाही इंग्रजीचाही पुरस्कार आहे कारण आज ती एक वैश्विक भाषा आहे त्यामुळे त्या, त्या भाषेचाही सन्मान आहे पण त्याचवेळी तेवढीच वैश्विक भाषा होण्याची शक्ती आमच्या मराठीमध्ये देखील आहे आणि म्हणून त्या मराठीला तिथपर्यंत पोचवण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करावं लागेल